बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माद, माध्य माध्यमातून आपण संडे टॉप ट्वेंटी क्वेश्चन मित्रांनो पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे पेपर एक व पेपर दोन भाषा एक व भाषा दोन विषय मराठी सा साठी अत्यंत आय एम पी हे प्रत्येक क्वेश्चन असणार आहेत आम्ही फक्त आमच्या युट्यूब चॅनलसाठी किंवा व्हिडिओ तुम्ही पाहा आम्हाला अर्निंग भेटेल या उद्देशाने आम्ही युट्यूबवर प्रश्न आणत नाही आमचा फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे आमचा जे जे विद्यार्थी आहे जे लोक आम्हाला पाहतात त्यांना परीक्षेत 90 प्लस मार्क्स कसे मिळेल हे आमचा मात्र एकमेव उद्देश आहे या व्यतिरिक्त कोणताही कारण नाही तर प्लीज प्रत्येक प्रश्न जे आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नो प्रश्नाचे उत्तर देण्याचा तुम्ही येथे प्रयास करा तर चला मित्रांनो सुरू करू या व्हिडिओ सुरू करू या व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे साईटचे जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक व्हिडिओला प्लीज लाईक करा प्रश्न असा दिलेला आहे की मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे बघा मित्रांनो चार पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ असाच प्रकारचा प्रश्न भूतकाळासंदर्भात दोन वेळा टीईटीत विचारला गेलेला प्रश्न आहे की मधू लाडू खात असे म्हणजे ती ले नेहमी लाडू खात असे म्हणजे जे क्रिया नेहमी केली जात त्याला रीती काळ असे म्हणतो ते कोणत्याही काळात असो वर्तमान भूत असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो तर इथे प्रश्न काय विचारलेला आहे की मी निब इब... मी निबंध लिहित जाईन म्हणजे नेहमी करणारी क्रिया आहे तर ती काय असणार आहे स रीती भूत भविष्यकाळ असणार आहे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन असं इथे विचारलेला आहे की काव्य अमृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल हे बघा एक शब्द दिलेला आहे काव्य अमृत आपल्याला येथे विग्रह करायचा आहे चार पर्याय दिलेला आहे मित्रांनो काव्य आणि अमृत काव्याचे अमृत अमृत असे काव्य किंवा काव्यरूपी अमृत तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काव्यरूपी अमृत हे आपले बरोबर उत्तर इथे असणार आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीन अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की जर दोन वाक्ये गौण गौणात्मबोधक उभयान्वी अवयांनी जोडली असतात तर ते कोणते वाक्य तयार होते हे बघा मित्रांनो इथे प्रश्न तुम्ही लक्षपूर्वक वाचून घ्या प्रश्न असा विचारलेला आहे की जर दोन वाक्य बोधक उभयान्वी अवयांनी जोडले असतील तर ते कोणते वाक्य तयार होते चार पर्याय दिलेले आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य किंवा समुच्च बोधक संयुक्त वाक्य तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे मिश्र वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक एक जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार इथे विचारलेला आहे की खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा हे बघा चार शब्द येथे संस्कृत अं दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला इथे शुद्ध शब्द ओळखायचा आहे म्हणजे लेखन नियमानुसार जे योग्य असेल ते शब्द आपल्याला इथे पाहायचा आहे तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे संस्कृत जेव्हा आपण लिहितात तर अशा प्रकारे आपण संस्कृत लिहितो मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे असेल ते आपला सॉरी पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच झुलता बंगला या वा शब्दप्रयोगात कोणता अलंकार वापरलेला आहे म्हणजे झुलता बंगला हे बघा खोप्यामध्ये खोपा एक कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची त्या कवितेच्या शेवटी हा शब्द दिलेला आहे झुलता बंगला म्हणजे कवीने का प्रश्न तिथे विचारला होता की कावित्रीने का खो सुगर्णीच्या सुगर्णी पक्षाच्या खोप्याला कोणाची उपमा दिलेली आहे तर झुलता बंगलाची उपमा दिलेली आहे उपमा देणे म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक चार असेल ते आपल्या मित्रांनो येथे योग्य उत्तर असणार आहे झुलता बंगला हे म्हणजे उपमा देणे आहे प्रश्न असा होता की सुगर सुगरणीच्या खोप्याला कवित्रीने कोणी ती उपमा दिली तर कोणती उपमा दिली झुलता बंगला हे उपमा दिलेली आहे किंवा गुलक्याचा कोसा हे दोन त्याचे उत्तर होते यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच अतिशय आय एम पी हा क्वेश्चन असणार आहे विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो नुपूर म्हणजे काय चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि नुपूर म्हणजे काय आपल्याला इथे सांगायचे आहे चार पर्याय असे आहे की नृत्य नृत्य सुंदर स्त्री किंवा पैंजन तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पॅनजन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा येथे विचारलेला आहे की हट मी तुझे काम करणार नाही या केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता हे बघा मित्रांनो चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे विरोध दर्शक तिरस्कार दर्शक शोकदर्शक किंवा संबंध दर्शक संबोधन दर्शक सॉरी तर हे बघा मित्रांनो हे जे असणार आहे ते विरोध दर्शक दर्शविणारे शब्द वाक्य असणार आहे हट मी तुझे काम करणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ इथे विचारलेला आहे की सुषमाचा हात दुखवला म्हणून तिने तिचे लिहायचे राहिले बघा लक्षपूर्वक वाक्य वाचून घ्या सुषमाचा हात दुखवला म्हणून तिचे लिह लिहायचे राहिले या संयुक्त वाक्यात कोणते उभयान्वी अवयव वापरलेले आहे हे बघा येथे जे आहे ते परिणाम होत आहे सुषमा सुक्ष्मचा हात दुखवला म्हणून तिची लिहायची राहिले म्हणजे हात दुखला आहे तिचा परिणाम आहे तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन परिणामबोधक उभयानवी अव्यय म्हणजे आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन यंदा तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ असा दिलेला आहे की तडाग म्हणजे काय चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे दरिंद्री निर्धन तलाव किंवा तटबंध तर हे बघा मित्रांनो तला तडाग म्हणजे काय तर तडाग म्हणजे तलाव म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा येथे दिलेला आहे की पुढील पैकी अर्धस्वर स्वर कोणते किंवा अर्धस्वर स्वर कोणता ठीक आहे इथे चार पर्याय दिलेले आहे य र ल तर हे बघा मित्रांनो वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे कारण अर्धस्वर स्वर म्हणजे य रो लो हे सगळे जे आहे ते अर्धस्वर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे मित्रांनो तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात पाहूया प्रश्न क्रमांक अकरा व्हिडिओला प्लीज लाईक करा प्रश्न क्रमांक अकरा येथे दिलेला आहे की अयोग्य जोडी शोधा ग्रंथ व ग्रंथकार हे बघा ग्रंथकार व ग्रंथ यांची अयोग्य जोडी आपल्याला इथे शोधायची आहे मित्रांनो चार पर्याय दिलेले आहे मुकुंदराज विवेक सिंधू हे बरोबर जोडी आहे तुम्ही लक्षात ठेवा की मुकुंदराज आणि विवेक सिंधू हे बरोबर जोडी आहे ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी हे सुद्धा बरोबर आहे याला आपण हिंदीमध्ये ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वरी म्हणतो त्यानंतर माहीन भट्ट भावार्थ दीपिका हे चुकीची जोडी येथे दिलेली आहे भीष्माचार्य व पंचवर्तीक हे सुद्धा बरोबर जोडी आहे का कारण भावार्थ दीपिका हे जे आहे ते सुद्धा ज्ञानेश्वर यांचा असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा येथे दिलेला आहे की सेतूबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे अतिशय पी हा प्रश्न असणार आहे की सेतूबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे मित्रांनो चार पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे वाक्य वक्पतिराज प्रवरसेन भीष्माचार्य किंवा मुकुंदराज तर हे बघा मित्रांनो सेतूबंध हा ग्रंथ लिहिणारे जे रचित आहे ते असणार आहे प्रवर सेन म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते आपल्या येथे बरोबर उत्तर ठरणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक तेरा आता प्रश्न क्रमांक तेरा अशा प्रकारे येथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो इथे विचारलेलं आहे की योग्य विधान ओळखा येथे आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे दोन विधान आपल्यासमोर इथे दिलेले आहे आणि आपल्याला येथे योग्य उद विधान ओळखायचं आहे हे बघा पहिला विधान अशा प्रकारे दिलेला आहे की गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पणनी म्हणतात कि आणि दुसरा बो असा दिलेला दा, आहे की दा दादोबा पांडुरंग तडकटकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते आहेत तर हे बघा दोन्ही येथे जे आहे ते चुकीचे दिलेले आहे कारण ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे कारण दादोबा पांडुरंग तडकटकर हे मराठी भाषेचे पणनी म्हणतात कोणाला दाडोबा पांडुरंग तळखडकर यांना मराठी भाषेची पननी म्हणतात आणि गंगाधर शास्त्री फडके यांना काय म्हणतात मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते असे म्हणतात म्हणजे दोघे जे आहे ते इथे पर्याय चुकीचे दिलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा इथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकता खालीलपैकी कोणत्या वर् वर्णाच्या पूर्वी स्वर आहे हे बघा चार वर्ण आपल्याला इथे दिलेले आहे आणि कोणत्या वर्णाच्या वर्णाच्या पुढे स्वर आहे हे आपल्याला इथे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे चार पर्याय आपल्याला समोर इथे दिलेले आहे उ अहा औ तर हे बघा मित्रांनो इथे जे योग्य उत्तर असणार अस असणार आहे आपला ते असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आहा याला आपण सुद्धा म्हणतो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा येथे विचारलेला आहे की हे बघा मित्रांनो पंधरावा प्रश्न असा विचारलेला आहे की खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता हे बघा कठोर वर्णाचा गट आपल्याला येथे ओळखायचा आहे अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे अशा प्रकारचे दोन प्रश्न परीक्षेत प्रत्येक वर्षी मराठी भाषा एक भाषा दोन पेपर एक व पेपर दोनमध्ये विचारले जात आहे तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या अनालायसिस करून घ्या इथे विचारलेलं आहे की खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता तर हे बघा मित्रांनो इथे चार पर्याय दिलेले आहे आणि जे कठोर वर्ण असणार आहेत ते असणार आहे क ट आणि प म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सोळा आता प्रश्न क्रमांक सोळा येथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे खूप खूप पी हा प्रश्न असणार आहे की मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात चार पर्याय दिलेले आहे अठ्ठेचाळीस चौदा चौतीस किंवा बारा तर हे बघा मित्रांनो अठ्ठेचाळीस चौतीस चौदा चौतीस किंवा बारा तर महाप्राण जे वर्ण असतात ते असतात एकूण चौदा वर्ण महाप्राण असतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण काही उदाहरण पाहून घे पाहू घेऊया महाप्राण आणि अल्पप्राण हे काय असतात हे बघा महाप्राण आणि अल्पप्राण यामध्ये फरक काय आहे आपण इथे पाहून घेऊया हो वर्णाच्या उच्चारण करताना फुसफुसातील हवा तोंडा वाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णांना महाप्राण असे म्हणतात हा फक्त हो वर्ण संबंधी येथे दिलेला आहे त्यानंतर पाहूया महाप्राण आणखी हे बघा ख घ झ झ झो ठ श श शो, 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 वर्णातील हो प्रमाणे मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडते हे बघा हे वर्ण जेव्हा आपण आपल्या तोंडातून आपण बोलतो तेव्हा हो प्रमाणे मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडते म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात हे प्रत्येक वरण वर्णांना काय म्हणतो आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो हे प्रत्येक वर्णांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना एच अक्षर लावा वापरावे लागते त्या सर्व वर्णातील महाप्राण म्हणतात बाकीचे अल्पप्राण आहेत हे बघा इंग्लिशचा एच जेव्हा आपल्याला लिहावा लागतो प्रत्येक वर्णानंतर तर ते वर्ण असतात महाप्राण वर्ण हे तुम्ही लक्षात ठेवा जशा प्रकारे ख के एच ग जी एच ग अल्पप्राण सॉरी के एच आणि ग अल्पप्राण म्हणजे इथे आपल्याला एचचा उच्चार करावा लागत नाही आहे अल्पप्राण एकूण महाप्राण चौदा आहेत महाप्राण एकूण किती आहे तर चौदा आहे यानंतर आपण पाहूया अल्पप्राण आता अल्पप्राण किती आहे हे तुम्ही इथे तुमच्यासमोर दिलेलं आहे अल्पप्राण आपण इथे पाहूया अल्प्राण व्यंजने वो, वो ड या व्यंजनांना अल्पप्राण असे म्हणतात हे अल्पप्राणाची काही उदाहरणे आपल्याला इथे दिलेली आहे मित्रांनो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न 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 क्रमांक क्रमांक आहे की य र ल वो यांची उच्चार स्थाने अनुक्रमे डॅश डॅश स्वराच्या उच्चारस्थानांशी सारखी आहेत पी एस आय दोन हजार सतरा मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता तरी बघा य र ल वो यांची उच्चार स्थाने अनुक्रमे स्वरांच्या उच्चारस्थानासारखी सारखी आहेत कोणते स्वर आहेत ते आपल्याला इथे उत्तर द्यायच्या चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि पर्याय क्रमांक तीन तुम्ही पहा ई उ लो अशा प्रकारचे जे स्वर असतात त्यांच्या उच्चारस्थानांना आपण यरो लोवो असे म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया अर्धस्वर अर्धोस्वरासंबंधित काही माहिती इथे दिलेली आहे हे आपण पाहू शकतात अर्धोस्वर अर्धोस्वर म्हणजे य ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ रु उ या स्वरांच्या उच्चारस्थानावरच्या असल्याने या व्यंजनाच्या वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्धोस्वर म्हणतात अर्धोस्वर स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ म्हणतात अंतहस्थ म्हणतात रोलो यांना द्रववर्ण असे सुद्धा म्हणतात कारण त्यांचा उच्चारात नांदयुक्त श्वास प्रवाही असतो अर्धोसर एकूण चार आहेत स्वराच्या क्रमानुसार अर्धोसराचा क्रम य व रोल असा आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा येथे दिलेला आहे राज्यसेवेच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता जोड्या लावा हे बघ आपल्याला इथे जोड्या लावायचे आहे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि रस स्वर कोणते तर ओ आणि ई हे बरोबर जोडी इथे आपण लावलेली आहे संयुक्त स्वर संयुक्त स्वर हे असणार आहे सजातीय स्वर हे असणार आहे आणि अर्धोस्वर यो आणि रो असणार आहे अशा प्रकारे आपण इथे जोड्या लावलेली आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस प्रश्न क्रमांक एकोणावीस येथे दिलेला आहे की क च त ट हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात तर हे बघा मित्रांनो चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला क च त ट प हे परंपरागत व्यंजना ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात हे आपल्याला इथे सांगायचे आहे चार पर्या आपल्याला इथे दिलेले आहे उष्मू नाही अनुनासिक नाही अति आता महाप्राण आणि अल्पप्राण दोन ऑप्शन आपल्याकडे इथे राहिलेले आहे आपण आत्ताच बघितलं की महाप्राण कोणते आणि अल्पप्राण कोणते तुम्ही लक्षात ठेवा क कशात येते आणि हे आपण वरती पाहून घेऊया महाप्राण आणि अल्पप्राण हे बघा अल्पप्राण मध्ये येते म्हणजे क आला की आपल्याला उत्तर इथे मिळाला आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस प्रश्न क्रमांक एकोणावीस अल्पप्राण तर हे सगळे जे व्यंजन असणार आहे कारण क अल्पप्राण आहे इथे काय विचारलेलं आहे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात तर हे, हे असणार आहे अल्पप्राण म्हणजे पर्याय क्रमांक चार जे आपला इथे योग्य उत्तर असणार आहे प्रय यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस येथे विचारलेला आहे की मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर डॅश डॅश आहे तर हे बघा मराठीमध्ये स्पर्श व्यंजने जे असणार आहे ज्याला आपण अघोष व्यंजने असे सुद्धा म्हणतो ते असणार आहे एकूण पंचवीस व्यंजने स्पष्ट व्यंजने असतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपण एकूण वीस प्रश्न पाहिले अतिशय उपयुक्त हे प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत सुद्धा पाहायला मिळणार आहे पेपर एक असो व पेपर दोन असो अजित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत